कथित माझे मानस मुले प्रताप सिंग डोंगरे काका लिहितात कोकण पुण्यभूमीवर दोघच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक चौदा गडावर एक चौदा गडावर एक चौदा कळ्यामळी एक चौदा गडावर एक चौदा कळ्यामळी एक चौदा गडावर एक चौदा कळ्यामळी दोघच राजे इथे गाजले हो दोघच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोघच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक चौदा गडावर एक चौदा कळ्यावर एक चौदा गडावर एक चौदा कळ्यावर एक चौदा गडावर एक चौदा कळ्यावर दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदाव्या सत्याग्रह का केला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदाव्या सत्याग्रह का केला याचं कारण सांगतो बघा ध्यान देऊन ऐका आजपर्यंत तुमच्या भुसावळ शहरामध्ये जे जे गायक लोक आले असतील त्यांनी कुणी सांगितलं असलं आयुष्याला ध्यान ऐका महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या कार्यकोपऱ्यात चार मिटिंग घेतल्या पाचवी मिटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात ठेवली म्हणजे महाडला ठेवली ध्यान देऊन ऐका माझ्या अपेक्षा समीक्षक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर आणि प्रताप सिंग बद्दल चांगल्या पद्धतीत सांगतात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय ध्यान देऊन ऐका महत्व सांगतोय आयुष्यात कुणी सांगणार नाही जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे आहेत त्यांना माझं सांगणार जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणार बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना दोन जातीमध्ये गुंतवून ठेवू नका बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे बहुजनांचे उद्धार करते बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या घटनेचे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा कार्यकोपऱ्यात चार मिटिंग घेतल्या पाचवी मिटिंग बाबासाहेब आंबेडकरांनी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे महाडला ठेवली बाबासाहेब आंबेडकरांसोबत सर्व धर्माची माणसं होती बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे सुरमाननाथ टिपणीस बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक असणारे जोशी साहेब आणि आपली काही मंडळी पाचव्या मिटिंगला सुरुवात झाली नेता कसा असला पाहिजे पहिले कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे मग आपलं मत मांडलं पाहिजे असा एकमेव नेता ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाचव्या मिटिंगला सुरुवात झाली बाबासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना प्रश्न केला कुठल्या दयाचा सत्याग्रह करायचा आहे काय म्हणतोय बाबासाहेब कुठल्या दयाचा सत्याग्रह करायचा आहे काही जण माझे बाबासाहेब गणपतीपुळेला करू तिथलं धरण शुद्ध पाण्याचं आहे काही जण बाबासाहेबांना म्हणे बाबासाहेब पश्चिम महाराष्ट्राचा समुद्र शुद्ध पाण्याचा तिथे करू काही जण जोशी साहेबांची खिल्ली उडो बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब जोशी साहेबांच्या सावरकर साहेबांच्या गावाला करू ना बाबासाहेब म्हणाले नाही जोशी साहेब आपल्याही समर्थक आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे कट्टर समर्थक असणारे सुरमाननाथ टिपणीसांना प्रश्न केला नाना कुठल्या तयाला सत्याग्रह करायचा नानांना माहिती होत की बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टी ठरल्या बाबासाहेब नॉमिनल विचारतायत ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी सुमाराला टिप्पणीसांना प्रश्न केला नाना कुठल्या तयाला सत्याग्रह करायचा नाना हसले आणि बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब तुम्ही ठरवलं तुम्ही सांगून टाका बाबासाहेब म्हणाले नाही तुमचं म्हणणं ऐकू द्या मग मी माझं मत मांडतो सुरमाराला टिप्पणीस म्हणाले नाही बाबासाहेब
तुम्ही ठरवाल जे सांगा ती पूर्व दिशा असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न केला, मी पुन्हा विचारतोय, जे म्हणतात शिवाजी महाराज आमचे त्यांना माझं सांगणार, जे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर आमचे त्यांनाही माझं सांगणार. बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवाजी महाराजांना दोन जातीमध्ये गुरुपटून ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे, बहुजनांचे उद्धार करते. बाबासाहेब आंबेडकरांनी असा प्रश्न केला, महारच्या चौदार तळ्याचं रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काय म्हणतात बाबासाहेब, महारच्या चौदार तळ्याचं रायगडच्या किल्ल्याचं अंतर किती आहे? काही जण म्हणाले 15-16 किलोमीटर, काही जण म्हणाले 20-25 किलोमीटर. सुरबाना टिप्पणी बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब महारच्या चौदा तळ्यापासून लांबून जर फे फटका घेतला तर महारच्या चौदा तळ्यापासून रायगडचा किल्ला हा 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता वेगवेगळे शॉर्टकट निघाले असतील, रस्ते नवीन बनले गेले असतील, पण त्या काळात महारच्या चौदा तळ्यापासून रायगडचा किल्ला हा 29-30 किलोमीटरच्या अंतरावरती होता. सुरबाना टिप्पणीस बोलू एवढं बोलून थांबले नाहीत. आपण खेडेगावामध्ये आहात, आपल्याला पाळू हा शब्द कळत असेल. एखादं धरण जर बनवायचं असेल, ज्या ठिकाणी जो पाण्याचा उतार येत असेल, ज्या ठिकाणी पाणी साठवायचं असेल, तर त्या मातीच्या ढिगाराला, त्या धरणाला, डॅमला, जो मातीच्या ढिगाराला लावले जातो, त्या मातीच्या ढिगाराला खेडेगावात पाळू हा शब्द म्हटला जातो महाराष्ट्रात. सुरबाना टिप्पणी बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब महारच्या चौदार तळ्याच्या पाळूवर जर उभं राहिलं तर रायगडच्या किल्ल्याचं टोक दिसतं. तिथे बाबासाहेब इथल्या प्रस्थापित लोकांनी माझ्या महाराष्ट्राच्या राजाचा डाव्या पायाच्या अंगठ्याला राज्याभिषेक करून अपमानित केलं. त्यांच्या छात्रात लाथ मारण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महारच्या चौदार तळ्या सत्याग्रह केला. हे कुणीच सांगणार नाही आयुष्यात. चला समितीचे सन्माननीय गणेश भाऊ सत्तारी सर, समाज समत सन्माननीय राहुल भाऊ सोनी सर, जो इस प्यारी से दूसरे प्रांगण में पधार रहे हैं, मैं आपका बड़े प्यार बड़े सम्मान के साथ आयोजक की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ. सर्वना विनती है, जोर से मान्य बना स्वागत कराओ. धन्यवाद. चला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. अमृताची भागर
गाणं आवडतंय का? टाळ्या असल्या पण दोन राजाची मधी सांगणार गाणं. चला एक तार बरोबर एक तार बरोबर एक चौदा हा महापुरुष वाटून घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती शिवाजी महाराज समानतेचं नातं सांगतो बघा काय समानतेचं नातं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होत मालोजी. काय होत? बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं नाव होत मालोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव सुद्धा होत मालोजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी. बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव भीमाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव जिजाई. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील भारतीय सैन्यातले पहिले सुभेदार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजवटीच्या काळातले पहिले सुभेदार नंतरचे राजे. आपण जाती जातीत महापुरुष वाटून घेतले. चलो तरी एकच गाणा होता उद्धाराचा. तरी एकच गाणा होता उद्धाराचा. दोघांचा तरी एकच गाणा होता उद्धाराचा. दोन निर्मणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. दोन निर्मणी असे शोभले दोन्ही वीर बहादर. रामजी बाबा यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम राष्ट्रमाता शिवाने केलं म्हणून म्हणावं असं वाटतं. गाणं आवडलं? हा इतिहास ऐकला होता का आतापर्यंत कधी? म्हणून सांग वरती हात घेऊन काढायचं पण. चला एक त्या राय बराबर एक त्या राय बराबर एक त्या राय बराबर एक चौदा हा बराबर एक त्या राय बराबर एक चौदा बराबर एक त्या राय बराबर एक चौदा